दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनमाड येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी MIDC उद्योग आणण्याची माझी जबाबदारी असून भारती पवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या. नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व मार्गी लावण्याचे काम करेल. तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्वांचाच पाणी प्रश्न मिटवायचा आहे. एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे. आपल्याला धनुष्य उचलायचं आहे. एकीकडे मोदींची सेना, अजित पवार सेना, राज ठाकरेंची सेना, अनेक संघटना मिळून आपली महायुती तयार आहे. दुसरीकडे 24 पक्षांची खिचडी आहे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. संगीत खुर्ची सारखा पंतप्रधान हे 24 पक्ष बदलणार आहे. देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचा आहे, असे या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. आता प्रत्येकाच्या घरावर मोदीजी सुलभ लावणार आहेत.